नमस्कार, मानसी स्वादिष्ट रेसिपीज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे साजूक तुपामध्ये शिरा। शिऱ्यासाठी मी इथे जाडा रवा घेतलेला आहे, एक वाटी साखर घेतलेली आहे, एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे, वेलची पावडर अर्धा टीस्पून घेतलेला आहे, थोड्या मनुका घेतलेल्या आहेत 8 ते 9 आणि काजू बदामचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। मी रवा साखर आणि तुपाचं प्रमाण बरोबर घेतलेलं आहे। तुम्हाला जर गोड कमी हवं तर तुम्ही साखर थोडी कमीही घेऊ शकता। आता आपली कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी तूप घालते आहे। तुपामध्ये व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत आपला रवा भाजून होतोय तोपर्यंत आपण रव्यासाठी लागणारं पाणी आणि दूध गरम करून घेऊया। तर मी ते एक वाटी रवा घेतलेला, तर त्याच्यासाठी इथे एक वाटी दूध घेते आणि एक वाटी पाणी घेते। जर तुम्हाला फक्त पाणी घालायचं तर फक्त पाणी घालू शकता किंवा फक्त दूध घालायचं तर फक्त दूधही घालू शकता। मी ते एक वाटी दूध घेतलं आणि एक वाटी पाणी घेतलंय। हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। शिऱ्यासाठी रवा आहे तो आपल्याला बारीक गॅसवरतीच एकदम स्लो गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। थोडा गोल्डन कलर येईपर्यंत मी भाजणार आहे। अर्धा रवा आपला भाजून झालेला आहे, मी त्याच्यामध्ये आता मनुका घालते आहे। मनुका आणि काजू आणि बदाम घालते। रवा भाजताना आपण ड्रायफ्रुट्स घातले की ते रव्याबरोबरही भाजले जातात। आपला रवा आता भाजून झालेला आहे, 5 ते 7 मिनिटं लागले टोटल रवा भाजायला। आता मी याच्यामध्ये वेलची पावडर घालते। आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। आता आपण पाणी आणि दूध जे गरम केलेलं ते याच्यामध्ये घालूया। आता आपलं दूध घातलेलं ते व्यवस्थित आटलेलं आहे। आता मी याच्यामध्ये साखर घालते। साखर घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। साखर कधी सगळ्यात शेवटीच घालायची आहे, पाणी असताना साखर घालायची नाही। आता आपलं व्यवस्थित मिक्स करून झालंय। आता मी झाकण देऊन 2 मिनिटं वाफ काढून घेते। आपलं वाफ घेऊन झालेलं आहे। मला शिऱ्याने मस्त असं तुपही बाजूने सोडलेलं आहे। आणि रवा चांगला फुललेला पण आहे। पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण 1 वाटी जर रवा असेल तर 2 वाटी घ्यायचं। इथे आपला रवा आता तयार आहे, मी गॅस बंद करते। इथे आपला साजूक तुपातला शिरा तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।